सर आज ऑगस्ट 21 वर्ल्ड सीनियर सिटीजन डे ताजेर तुमका मेसेज किया हूँ। डेफिनेटली आई रिस्पेक्ट टू द ऑल द सीनियर सिटीजन्स ऑफ एंटायर वर्ल्ड। सकाळ सुद्धा मका सीनियर सिटीजन्स मिळून गेले असा, त्यांना हा म्हणजे शुभेच्छा व्यक्त केल्या असा, आणि त्यांचा अनुभव जो असा तो खूप महत्त्वाचा असा। आणि हा आवर्जून आजच्या युथांकडे हा आव्हान करतो, ज्या क्षेत्रात ज्या सिनियर मागीर तो शेतकार आसूं, जो मागीर हायस्ट ऑफिसर आसूं किंवा जो एथलेट्स आसूं, तांचे मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमच्या जीवनाक एक वेगळे एक आकार दिवपाचो प्रयत्न करचो, हो म्हजो आजचो आज युवकांक एक सल्लो जावन आसा। त्याचप्रमाणे आम्ही बरेचश्यो पर्सनॅलिटी पळयतात ज्यो व्हडल्यो व्हडल्यो हस्ती जावन गेल्ल्यो आसात, पण काही काही एक 30% लोक ह्या सिनियर सिटीजनांक आज रिस्पेक्ट दिनात, किंवा त्यांना घरातल्या खं तरी बाहेर काढले वता, किंवा त्यांना खं तरी एका रिहॅबिलिटेशन सेंटरात दौरले असा। जे आवय बापय आमकां जन्म दिता, त्या आवय बापायचे आमकां जेन्ना चलपाक आमकां जर शिकवणारे जे कोण जर असतात, तेच जाणटेले असतात, त्यांना मान दिवप, त्यांना सन्मान करप जितले सुद्धा, कारण आज तरणाट आशिल्लो केन्ना तरी जाणटो जातलो जातलो, देव वयल्यान पळयता। आणि त्या दृष्टिकोनातल्यान हो प्रसंग घडी आपल्याचेरूय केन्ना येवपाक शकता, पण त्या प्रसंगाक भिवन त्या आवय बापायचो किंवा जे पेरंट्स जे आसात किंवा ज्यो एल्डर्स जे मनीस जे आसात त्यांना रिस्पेक्ट करप, इतलोच म्हजो ह्या वेळाचेर संबंध गोंयचे न्ही भारत जागतिक लोकांक उलो आसा। थँक्यू सर।